मस्त चमचमीत असली शेवग्याच्या शेंगाची मसाला घालून आमटी बनवलेली आहे. भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते. गावच्या पद्धतीने केलेली आहे. एकदम फ्रेश असे शेवग्याची शेंगा आहेत. तर ही डाळ घालूनसुद्धा करू शकतो, मसाल्यामध्ये पण करू शकतो. तर मी ते मसाल्यातली करणार आहे. त्यासाठी मी ते खोबरं भाजून घेणार आहे. थोडं 2 मिनटं चांगलं भाजून घेतलं की त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ टाकून घ्यायचं आहे. खोबरं आणि तीळ दोन्ही व्यवस्थित असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. आता खोबरं भाजून झालेलं आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढेन. इथे कांदा भाजून घ्यायचा आहे, तोही चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड झालं की त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्याचे एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर या साईडचे मी कट करून घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. इथे मी आता वाटण बनवून घेणार आहे. थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग टाकून व्यवस्थित अशी फोडणी करून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये पेस्ट केलेली खोबरेच टाकायचे आहे आणि तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे. स्लो गॅस करायचा आहे. स्लो गॅसवरती आपल्याला ही पेस्ट चांगले परतवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. हे सर्व मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आता तेल चांगलं सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. हा घरगुती लाल मसाला आहे, 1.5 चमचे टाकलेला आहे. त्याने शेवग्याची आमटी खूप छान लागते. सर्व मसाला तेलामध्ये परतवून झाला की कापून घेतलेल्या शेंगा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ हवी आहे तेवढं पाणी टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे. आणि छान उकळी आली की गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरती झाकण न ठेवता आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवलं तर त्याचा कट पूर्णपणे निघून जाते. मीडियम गॅसवरती त्याला 15 ते 20 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे. ही आमटी चपाती भाकरीसोबत खायला खूप छान लागते. भातासोबत ही तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी टेस्टी शेवग्याची आमटी सर्वांनाच आवडते. ही आमटी आपण डाळ घालूनसुद्धा करतो. तुरडा मुगडाळ घालूनसुद्धा आपण याची भाजी करू शकतो किंवा आपण याची सुकी भाजीसुद्धा बनवत असतो. तर इथे आपली ही शेवग्याची आमटी तयार झालेली आहे. बघू शकता छान दाटसर झालेली आहे. तवंग पण खूप छान आलेलं आहे. शेंगा एकदम ताजा असल्यामुळे चव पण खूप छान लागलेली आहे. मस्त अशी शेवग्याची भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. मस्त चमचमीत अशी शेवग्याची आमटी भाकरीसोबत तुम्ही अशी चुरूनसुद्धा खाऊ शकता. तर आपली ही शेवग्याची आमटी तयार झालेली आहे. बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.